माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, 2 दिवस मी या रायगड जिल्ह्यात फिरतोय आणि मला माहितीच नाही गीतेसाहेब तुम्ही आता जे बोललात की इथल्या गद्दार खासदारांना प्रश्न पडलाय की उद्धव ठाकरे आता फिरतायत गर्दी किती जमेल, मला याला काय म्हणायचं ते त्यांनी ठरवायचं. पण या प्रश्नाच्या निमित्ताने मला शिवसेनेच्या पहिल्या दसऱ्या मेळाव्याची आठवण आली. 1966 शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली आणि 66 सालच्या दसऱ्याला शिवतीर्थावर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याची घोषणा केली. अनेक जणांनी त्यांना सांगितलं की असं तुमचा हा वेडेपण आहे, शिवाजी पार्क किती मोठं आहे, आम्ही समजू शकतो की तुम्ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेला जन्म देत आहात, पण गर्दी किती होईल सांगता येत नाही, नाही गर्दी झाली तर काय होईल, म्हणून तुम्ही एक काम करा, पहिली सभा जी घेताय ना ती दसऱ्याला एका छोट्या हॉलमध्ये घ्या, प्रतिसाद बघू, आणि ती गर्दी झाली तर मग एक छोट्या मैदानात घेऊ आणि असं करत करत मग शिवाजी पार्कवरती घेऊ. शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की नाही, मी माझा पहिला दसरा मेळावा शिवतीर्थावरती शिवाजी महाराजांच्या साक्षीनेच घेणार आणि कळू दे जगाला एक तर मी तरी मूर्ख आहे किंवा लोक तरी मूर्ख आहेत. आणि तो जो काय मेळावा पार पडला, ओसंडून वाहत होतं शिवाजी पार्क आणि त्या मेळाव्याने दाखवून दिलं की ना शिवसेना प्रमुख मूर्ख होते ना त्यांच्या सभेला आलेली जनता ही मूर्ख होती, दोघंही शहाणी होती. आणि अर्थातच माझ्याही धमण्यात तेच रक्त आहे, जे काय आहे ते खुल्लम खुल्ला, जे आहेत सोबत ते आहेत. अनेक जण मला विचारतात की का हो तुम्ही भगवद्गीता वाचले का, म्हटलं नाही बाबा ते जाडजूड पुस्तक मी वाचलेलं नाही, उगाच काहीतरी बोलायचं आ म्हणायचं ही माझा काही स्वभाव नाही आहे. पण ते भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली होती, कारण असं म्हणतात हे सगळं लिहिलेलं आहे की रणांगणामध्ये अर्जुनाची पंचायत झाली, कारण समोर जे कौरव होते ते भाऊ, त्यांच्या सैन्यामध्ये ते होते सगळे आपले आपतेष्ट, मग माझ्या नातेवाईकांच्या विरुद्ध मीच शस्त्र कसं धनुष्यबाण कसा उचलणार. आणि मला असं वाटतं की त्या गीतेचा जो सारांश आहे तो असाच आहे की धर्माविरुद्ध अधर्म हे जेव्हा युद्ध होतं तेव्हा आपल्या सोबत धर्मासाठी धर्माची बाजू घेऊन जे लढायला उभे असतात ते आपले आणि अधर्माच्या बाजूने जे आपल्या समोर उभे असतात ते भले नातेवाईक असले तरी ते आपले दुश्मन, त्यांचा वध हा करायलाच पाहिजे, हा त्याचा अर्थ आहे. आणि आता सुद्धा मी जो उभा राहिलो माझ्यासाठी नाहीच आहे. मी जे मग तरी आता आनंद गीते साहेब म्हणाले की साहेब एक मुद्दा राहिला, म्हटलं कोणता, कारण ते कालपासून प्रत्येक सभेत आता पहिल्या प्रथम ते त्यांच्या लोकसभेची उमेदवारी त्यांनी जाहीर केली, नाही तर प्रत्येक सभेत 2024 विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धवजी ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री असतील. अरे नाही हो थांबा ना, मला तर विचारा ना आधी, मला तर विचारा, माझं मी त्या स्वप्नाने वेडा झालेलो नाही. अनेक लोक खुर्ची स्वप्नात दिसते पण बसता येत नाही म्हणून वेडे होतात. अनेक वेडे असे असतात की आज मंत्री होईन उद्या मंत्री होईन म्हणून नवीन नवीन जॅकेट घेतात, नवीन नॅपकिन घेतात. हे पालकमंत्री नको म्हणून नाराजी व्यक्त करतात, गद्दारी करतात आणि पुन्हा त्याच पालकमंत्र्यांची डोक्यावरती घेऊन नॅपकिन पिळत घाम पुसत फिरावं लागतं त्यांना. तसा मी काय पागल नाही आहे. अरे माझ्या मला तुम्ही खुर्चीवरनं उतरवलं म्हणजे कोणाला उतरवलं, ज्या शिवसेनेने ज्या शिवसेना प्रमुखांनी तुमची सगळी घरं भरली, तुम्हाला काय हवं नको, तुमचे लाड पुरवले, तुमचे चोचले पुरवले, ते स्वतः बसले तर चालतं पण शिवसेना प्रमुखांचा मुलगा एका अपवादात्मक परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री पदावर बसला तर घराणेशाही. आता घराणेशाहीवरती मी पुढे बोलणारच आहे, नाही तर आत्ताच बोलतो, कारण 15-20 दिवसापूर्वी माननीय पंतप्रधान हे येऊन गेले महाराष्ट्रामध्ये. आता पुन्हा 19 तारखेला येत आहेत, आता हे वाऱ्या करतायत महाराष्ट्राच्या वाऱ्या, जशी पंढरपूरची वारी असते तसं आता यांना
महाराष्ट्र आठवलेलं आहे. पण पंतप्रधान बोलून गेले की आम्हाला धरणेशाही नको आहे. आनंद आहे, मी स्वागत केलं त्यांचं. नेमकं दुसऱ्या दिवशी माझं असंच, मी कुटुंब संवाद म्हणतो, जनसंवाद नाही, कुटुंब संवाद. तुम्ही माझी माणसं आहात, माझ्या कुटुंबातली माणसं आहात. माझा असा कुटुंब संवाद हा कल्याण लोकसभेत होता. आता कल्याण लोकसभेचा खासदार कोण, त्याचे वडील कोण, मोठे गद्दार, हा छोटा गद्दार. मी त्यांना तेच म्हटलं की आता पंतप्रधानांनी सांगायचं की कडवट हिंदुत्ववादी आणि ज्या हिंदू हृदय सम्राटांनी पंतप्रधान मोदींना अटल बिहारी वाजपेयींच्या वेळेला वाचवलं नसतं, वाजपेयी त्यांना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते, त्यांना त्यावेळेला जर का वाचवलं नसतं तर आज मोदी पंतप्रधानपदी बसले असते. मग ही घराणेशाही तुम्हाला नको, तुमची बाजू घेणारी घराणेशाही नको, तुम्हाला गद्दारांची घराणेशाही चालते. मग मी आज तटकऱ्यांना सुद्धा सांगतोय किंवा पंतप्रधानांना सांगतोय, दोघांपैकी एकानी या घराणेशाहीच्या प्रश्नावरती उत्तर द्यावं, मुद्द्यावरती उत्तर द्यावं. एक तर पंतप्रधानांनी सांगायचं की आता बस झालं तटकरीजी, आता तुम्ही घरी बसा. पंतप्रधान उत्तम मराठी बोलतात. काय चाललंय तुमचं, वडील खासदार, मुलगी पालकमंत्री, बाकीच्या तिचे भाऊ हे सुद्धा आमदार, तुमच्या घरात एकाला सुद्धा मी तिकीट देणार नाही. आता बस झालं, मला घराणेशाही चालणार नाही. आणि नाही तर मोदींना सर्वे सर्व मानणाऱ्या तटकऱ्यांनी जाहीर करावं की आजपर्यंत आम्ही सगळं भोगलं, खूप खाल्लं, म्हणजे काय म्हणायचं ते, खूप काय कमवलं. आणि आता मोदीजींची एक इच्छा आहे की आता ह्याच्या पुढे घराणेशाही नको, म्हणून मी त्यांच्या इच्छेचा मान ठेवून आजपासून अशी शपथ घेतो की मी स्वतः, माझी मुलगी, माझी मुलं ही राजकारणातून निवृत्त होत आहोत, हे जाहीर करावं त्यांनी. करा ना जाहीर, कोणीतरी एकानी बोला त्याच्यावरती. एक तर पंतप्रधानांनी बोलावं की घराणेशाही चालणार नाही, तटकरीजी तुम्ही तुमचं तट सांभाळत बसा घरी, खूप झालं तुमचं. मग ह्या सगळ्या गोष्टी हे थोतान कशासाठी करताय? बरं, असं काही नाही आहे की जसं गीतेसाहेब म्हणाले की आता राजकारण गलिच्छ झालेलं आहे. हे मागे शिवसेना प्रमुख म्हणायचे की राजकारण म्हणजे गजकर्ण नाही, जेवढं खाजवळ तेवढी खास सुटते ती. तशी त्यांचं तसं राजकारण, तसं गजकर्ण भाजपने करून ठेवलेलं आहे. खाजवत बसलेत आपले नुसते, खाजवत बसलेत, खाजवा. पण ते राजकारण कसं होतं, जसं आता भास्कर रावाचं आहेत ना, मध्ये त्यांचं नाही पटलं, गेले होते राष्ट्रवादीत, परत त्यांना असं वाटलं की अरे नाही, मला परत घरी जायचं आहे, आले घरी. स्नेहलताई पण, माणिकराव कुठल्या याच्यात होते, संजय तुम्ही आधी शिवसेनेत होतात, हे पक्षांतर हे समजू शकतो. काँग्रेसने कधी शिवसेनेतली माणसं घेतली, कधी शिवसेनेने काँग्रेसची माणसं घेतली, कधी पवारसाहेबांनी शिवसेना फोडली, छगन भुजबळ तिकडे गेले, हे सगळं चाललं होतं. पण आजपर्यंतच्या इतिहासात ज्या पक्षाने तुम्हाला पंतप्रधान पदाची दिशा दाखवली आणि पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसवलं, तो पक्ष तुम्ही संपवायला निघालात, तो पक्ष तुम्ही चोराच्या हातात द्यायला निघालात, हे राजकारण आजपर्यंत कधीही देशात झालेलं नव्हतं, हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. का मी पोटतिडकीने बोलू नको? जे मला विचारतात का हो की मरे माझे, असं एक बोललं जात होतं की आता नितीश कुमार नंतर उद्धव ठाकरे जाणार, कशासाठी जाणार? मला गेल्या 25-30 वर्षाचा अनुभव चांगला घेतलेला आहे मी यांचा. कधी एकदा यांच्याकडे म्हणजे पाठ वळल्यानंतर वार करायची संधी कधी सोडत नाही, आजपर्यंत कधी भाजपने सोडली नव्हती. अगदी जुना इतिहास तुम्ही काढलात, ज्या वेळेला भुजबळांनी शिवसेना सोडली त्यावेळेला सुद्धा मनोहर जोशी विरोधी पक्षनेते होते. शिवसेनेला न विचारता संख्याबळ त्यांचं वाढलं, म्हणून गोपीनाथ मुंडे हे सुधाकरराव नायकांनी त्यांचं बोट धरून त्यांना विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवर बसवलं. इथपासून तो इतिहास सुरू होतो. मला आता त्या खोलामध्ये जायचं नाही आहे, कसं कसं त्यांनी काय काय केलं. अगदी जेव्हा संधी मिळते कधी, म्हणजे दत्ताजी साळवी तुम्हाला आठवत असतील, आठवतात ना, जशी भास्करावांचा उल्लेख, कोकणची तोफ तशी ती पण एक मुलुख मैदानी तोफ होती. म्हणजे एकदा दत्ताजी बोलायला लागले का असे तोफगोळे सुटायचे, आणि त्यांची 2-3 वाक्य होती, काय होतं, काही कडे फार मार्मिक बोलायचे. आणि त्यांचं त्यांनी सांगितलेलं आहे की एक होता शेजारी, तो पडला आजारी. मग तो शेजारी होता, तो विचार काय करतोय की हा मरतोय कधी आणि ह्याचं कपाट मी माझ्या घरात आणतोय कधी. हे अशी आवलाद यांची भाजपवाल्यांची, जे पक्ष त्यांच्या सोबत राहिले त्यांनाच खतम करायचं. बरं, आज आणखीन एक गोष्ट मला कळली की जशी देशाचा एक तात्पुरता अर्थसंकल्प त्या सीतारामनबाईंनी सादर केला, तसंच आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प लोकप्रतिनिधी विना मेंढ्यांच्या अंडर असलेल्या आयुक्तांनी सादर केला.
आणि एका गोष्टीचा मला आनंद आहे, काही गोष्टी अशा असतात की आपल्या हातामध्ये नसतात. जसं वांद्रे ते वरळी हा जो सीलिंक आहे त्याचं भूमिपूजन मनोहर जोशी मला वाटतं मुख्यमंत्री असताना हिंदू हृदय सम्राटांच्या हस्ते पार पडलं होतं भूमिपूजन. दुर्दैवाने नंतर सरकार गेलं, तो पूर्ण झाला पूल, आणि त्याचं उद्घाटन माझ्या आठवणीप्रमाणे शरद पवार होते, सोनियाबाई होते आणि त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं. त्याचा पुढचा टप्पा जो आहे वरळी तो वरळी ते मरीन ड्राईव्ह, त्याचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं आणि आता उद्घाटनाला पंतप्रधान येत आहेत. म्हटलं एक गोष्ट बरी झाली या निमित्ताने, पंतप्रधानांना आता हे कळेल किंवा जनतेला हे कळेल की उद्धव ठाकरे जे बोलतो ते करून दाखवतो त्याला साक्षीदार पंतप्रधान आहेत. जे मी बोलतो ते मी करतो, जे स्वप्न मी पाहिलं मुंबईसाठी पाहिलं आणि मुंबईकरांच्या कष्टाच्या पैशातून तो सीलिंक आणि पुढचा जो कोस्टल रोड होतोय तो पूर्ण करतोय. एकही पैसा त्याच्यावरती आम्ही टोल आकारणार नाही. आता हे काय करतायत मला कल्पना नाही, कारण हे टोल भैरव आहेत सगळीकडे, टोलचे नाके यांच्या मित्रांच्या खिशामध्ये सगळे टोल भैरवच आहेत हे लोक. पण पंतप्रधानांना मला सांगायचं आहे की जसं तुम्ही त्या उद्घाटनात जाताय एक गोष्ट बघा की खरोखर हा मार्ग पूर्ण झाला आहे, की जसं राम मंदिराचं लोकार्पण तुम्ही घाई गडबडीत निवडणुकीत श्रेय घेण्यासाठी केलं तसं माझ्या ह्या स्वप्नाचं उद्घाटन तुम्ही एक अर्धवट म्हणजे दोन लेनचं उद्घाटन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करणार आहात का हे तुम्ही बघा. आणि जसं तुम्ही त्या सेतूचं उद्घाटन करायला येणार आहात तसं माननीय पंतप्रधानजी माझ्या मुंबई गोव्या रस्त्यावरती पण कधीतरी एक चक्कर मारा, कारण मुंबईचा कोस्टल रोड कोरोना असताना सुद्धा दिवस रात्र न थांबता मुंबई महापालिकेने पूर्ण करून दाखवला म्हणून तुम्ही उद्घाटनाचा नारळ फोडायला येत आहे. पण केंद्र सरकार जो मुंबई गोवा रस्ता करतो आहे, मला वाटतं गडकरी बोलले होते की ह्या रस्त्यावरती 200 वर्ष खड्डेच पडणार नाही. बरोबर आहे, कारण 200 वर्ष हा रस्ताच होणार नाही आहे. खड्डा पडणार कसा? रस्ता झाला तर खड्डा पडेल, पण रस्ता नाही झाला तर खड्डा पडणार कसा? म्हणून पंतप्रधानजी तुम्ही गडकरी साहेबांना विचार की अरे हा 200 वर्षात तरी पूर्ण होणार आहे की नाही, कधीतरी तुमचं कारण आता मुदत संपत आली. या मुदतीमध्ये तुम्ही जर का मुंबई गोवा रस्त्याचं लोकार्पण केलं असतं तर आम्हाला अभिमान वाटला असता की बोले तशा चाले असा पंतप्रधान आम्हाला मिळाला. पण आम्ही करतो त्या रस्त्यावरनं चाले असा आमचा पंतप्रधान आम्हाला मिळाला तर हे आमचं काय दुर्भाग्य की सौभाग्य कल्पना नाही मला. आणि आणखीन एक गोष्ट करा, तुमच्या बाजूला जे एक फुल दोन हाफ बसले ज्यांचा या मुंबई कोस्टल रोडशी काडीचा दुरान्वयाने संबंध नाही त्यांना विचारा, कारण त्या रस्त्यानेच तुम्ही जाताना गेल्या टर्ममध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा तिकडेच राजभवनच्या परिसरामध्ये मी पण गेलो होतो बरोबर, तुम्हीच शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं, ते शिवस्मारक कधी होणार आहे हे ते एक फुल दोन हाफनं विचारा. विचारा तुम्ही तिकडनं जाल तेव्हा अरे उधर तो मैं गया था ना, कुछ तो किया था मैंने, जलपूजन किसका किया था, अच्छा शिवस्मारक वो कब होने वाला है पूछो. या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही करतो आहोत त्याचं तुम्ही श्रेय जरूर घ्या, कारण तुम्ही माननीय पंतप्रधान आहात. आम्हाला काय वाईट नाही वाटत, जनतेच्या सेवेसाठी आम्ही करतोय म्हणून माझा जीव काही जळत नाही आहे की अरे माझं स्वप्न माझं भूमिपूजन मी केलेलं आहे आणि हे येऊन तिकडे उद्घाटन करतात. नाही, जनतेची सेवा तुमच्या हस्ते का होत नाही होते, करा जरूर करा. आणखीन आम्ही काही काही केलं, जसं तो शिवडी नावाशेवा मुख्यमंत्री असताना त्याचा पहिला गर्डर हा माझ्या हस्ते पडला होता म्हणजे ठेवला होता, तो सुद्धा अखंडपणाने काम करून तो पूर्ण केला, त्याचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलं. पण हे आता पंतप्रधान वारंवार महाराष्ट्रामध्ये यायला लागलेले आहेत, महाराष्ट्रात वारंवार येत आहेत. तुमच्या इकडे म्हणजे ह्या किनारपट्टीवरती निसर्ग चक्रीवादळ आलं होतं ना, टोकते सुद्धा नाही म्हटलं तरी फटका देऊन गेला आपल्या किनारपट्टीला. पंतप्रधान कधी आले होते भेटले दिसले, काय नुकसान किती झालं, कोणाच्या घरात जाऊन विचारलं, कोणाच्या घरात जाऊन ते चहा प्यायला की अरे दादा तुझं किती नुकसान झालं तुझं, म्हणजे मी स्वतः बघितले मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले होते, घराच्या घरं त्या वृक्षाखाली दबली गेली होती, खूप नुकसान झालं, फळबागांचं नुकसान झालं. त्याच्यानंतर अवकाळी, म्हणजे मी आज इकडे तुमच्याशी बोलतोय रायगड जिल्ह्यात पण अख्खा महाराष्ट्र आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, आत्ताच दुष्काळाच्या झळा लागलेल्या आहेत, त्यांना तुम्ही घोटभर पाणी देणार आहात की नाही? का नुसतं आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार, आम्ही काय म्हणतो बघा आले पंतप्रधान, बघा आले पंतप्रधान. एक अभिमानाचा क्षण असतो, नक्कीच असतो, कारण देशाचे पंतप्रधान आमच्या देशाचे पंतप्रधान आहेत, ते काय आमचे दुश्मन नाही आहेत.
पण ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला दुश्मन समजताय, अरे तुम्ही तिकडे सीमेवरती चीन घुसतोय तो दुश्मन आहे का तुम्हाला साथ देणारी शिवसेना दुश्मन आहे हे एकदा पहिलं ठरवा. ज्या एका मानसिकतेने पिसाळून तुम्ही आमच्या लोकांच्या मागे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स घुसवल्या, माझ्या रवींद्र आवेकरच्या घरी, अनिल परीक्षा घरी, किशोरी पेडणेकर, तो सूरज चव्हाण असेल, साध्या साध्या शिवसैनिकांच्या वरती पोलीस केसेस टाकताय, जा ना एवढी हिंमत त्या चीनला दाखवा ना. चीनला दाखवा घुसलाय, काल पण तो घुसला होता लडाखमध्ये, तिथल्या मेंढपाळाने हाकलला पण मोदीजींनी नाही हाकलला, एक शब्द कोणी तिकडे बोलायला त्या नाही आहे, कोणी बोलायला ताई नाही. एवढ्या वेळा महाराष्ट्रामध्ये तुम्ही येताय मतांसाठी येताय, होय मतांसाठी येताय, मग मणिपूरमध्ये का जात नाही आहेत? काल जे सीतारामनबाई बोलल्या की आता तरुण महिला शेतकरी आणि गरीब या चारच जाती आहेत, मग चारच जाती मानताय तर मग राज्यभर तुम्ही जात नाही आहे सर्वेक्षण काय करताय? मग कसं तुम्ही आरक्षण देणार आहात? तुम्ही तर ठरवलं चारच जातींवरती आम्ही काम करणार, पण महिलांसाठी तुम्ही काम करणार असाल तर तुम्हाला 10 वर्ष कळलंच नाही की या देशामध्ये महिला आहेत, स्वतः महिला असून. आणि मणिपूरमध्ये जे घडलं ते तिकडे अमित शाह जाऊन आले होते, अमित शाह जाऊन आल्यानंतर अमित शाहांनी सांगितलं, तो व्हिडिओ दुर्दैवाने बाहेर आला आणि ती दुर्दैवी घटना घडली, बोलायला सुद्धा लाज वाटते, शरम वाटते की माझ्या या स्वतंत्र भारतामध्ये, स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये, ज्या देशाला आम्ही आमची माता मानतो, त्या भारत मातेमध्ये या माता भगिनींची अशी विटंबना होते, तरीसुद्धा मोरी जात नाहीत तिकडे, कारण तिकडे दोनच जागा आहेत, आले काय गेले काय, आणि कोणी आले तर बघू ना, ईडी पाठवून आणि घेऊन टाकू, दोन फरक काय पडतोय, दोनच आहेत ना, अरे छोड दो यार, वो बाद में ईडी को भेजेंगे लेके आएंगे दोनों को. पण महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, म्हणून मोदी वारंवार येत आहेत, अगदी म्हणजे मेट्रोचं उद्घाटन, कोस्टल रोडचं उद्घाटन, आणखीन म्हणजे आता जास्त मी काय त्यांच्यावर टीका नाही करत, आणि मी त्यांच्यावर टीका करायला इकडे आलोसुद्धा नाही आहे. मी अजूनही मोदींना काही दुश्मन नाही मानत, पण मोदी मला दुश्मन मानत असतील तर मी तुमच्याकडे न्याय मागणार नाही तर कोणाकडे मागणार, कोणाकडे मागणार, आणि काय गुन्हा काय माझा? 2014 साली जेव्हा पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी मोदींचं नाव भाजपच्या कार्यकारिणीने जाहीर केलं, त्यावेळेला भाजपच्या पलीकडे म्हणजे भाजपच्या शिवाय मोदींना पाठिंबा जाहीर करणारा शिवसेना हा पहिला पक्ष होता. राजनाथ सिंग माझ्याशी बोलले होते, उद्धवजी कल हम ऐसे करने जा रहे, हमारे पार्लियामेंट्री बोर्ड की मीटिंग है और उसमें शायद, म्हटलं शायद नाही, आप करो, मेरा समर्थन है आपको. मग त्याच वेळेला मी तुमच्याशी पंगा घेतला असता, पण 2014 साली तुम्हाला तिकडे लोकसभेला मी चाललो. मग त्याच्यानंतर असं नेमकं काय झालं की तुम्ही 2014 ऑक्टोबरमध्ये शिवसेना सोबत होती जी 25-30 वर्ष, तिच्याबरोबरची युती तुम्ही तोडून टाकली, काय उत्तर आहे तुमच्याकडे? आज भले हे गद्दार सांगतात की यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले, मग तेव्हा आम्ही काय सोडलं होतं? बरं, बाळासाहेबांचे विचार म्हणजे काय तुम्हाला धोतर वाटलं, कधी घातलं आणि कधी सोडलं? की काळी टोपी घातली आणि धोतर नेसलं, पाहिजे तेव्हा नेसलं, पाहिजे नको तेव्हा सोडलं, हे असे नाही आहे आमच्याकडे. आमच्याकडे काळ्या टोप्या नाहीत, कारण आमची मनं काळी नाहीत, आमच्याकडे भगवी मनं आणि भगव्या टोप्या आहेत. आमच्याकडे काळ्या टोपीची माणसं नाही आहेत. पण तुमच्या मनात येईल ते तुमचे शत्रू, तुमच्या मनात येईल ते तुमचे मित्र. संघ मुक्त भारत, संघ म्हणजे आरएसएस नको, आरएसएस मुक्त भारत बोलणारा नितीश कुमार हे काय कडवट हिंदुत्ववादी आहेत? आज तुम्ही आम्हाला विचारताय, होय आलेत माझ्यासोबत मुसलमान सुद्धा आलेले आहेत, कारण त्यांना आमचं हिंदुत्व पटलेलं आहे. जो जो कोणी देशभक्त आहे तो जात पात धर्माने कोणी असला तरी सोबत या, आम्हाला देश वाचवायचा, देशाची लोकशाही वाचवायची आहे. मग अशा सभेमध्ये मला काही मुस्लिम बांधवांनी कुराण दिलं, लगेच चॅनलवरती दाखवलं असेल, हो दिलं ना मला मराठीमध्ये कुराण. पण छत्रपती शिवाजी महाराजांनीसुद्धा कुराणाची काय इज्जत ठेवली होती तो सुद्धा दाखला इतिहासामध्ये आहे. बरं, मुस्लिम बांधव आणि माता भगिनी आलेल्या आहेत सोबत. काल कोणीतरी बोललं हे म्हणे, मी काल बिल्किश बानूबद्दल बोललो, कारण महिलांवरती काम करणार, मग मी सांगितलं की मणिपूर सीतारामबाई तुम्ही जरा मणिपूरमध्ये जाऊन त्या ज्या भगिनींची विटंबना झाली त्यांच्यासाठी काहीतरी करा ना. बिल्किश बानूचे जे अत्याचारी गुंड त्यांना तुम्ही सोडले आणि कोर्टाच्या आदेशाने पुन्हा तुरुंगात टाकलं, जा ना त्यांच्याबद्दल काहीतरी करा ना. एक कोणतरी चमचा बोलला, हे बिल्किश बानूचा झेंडा घेऊन चाललंय. अच्छा, म्हणजे जर मुसलमान आमच्यासोबत आले तर आम्ही हिंदुत्व सोडलं,
कुराण कोणी मला दिलं म्हणून तुम्ही उद्या बोलायला आणि हिंदुत्व सोडलं? अरे माझ्या इथल्या माझ्या देशावरती प्रेम करणाऱ्या मुसलमानांनी मला कुराण दिलंय. अजूनही मी नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक पाकिस्तानात जाऊन कापून खाल्लेला नाही. पाकिस्तानात जाऊन ज्यांनी आपल्या देशाची फांडणी केली त्या जिन्याच्या थडग्यावर मी डोकं टेकलेलं नाही, टेकणार नाही. पण हे तुमचे नेते तुम्हाला चालतात तरी आम्ही विचारायचं नाही की तुम्ही हिंदुत्व सोडलं का, आणि आम्ही नुकते आमच्या बरोबर मुसलमान आले तर तुम्हाला तुम्ही सांगणार तुम्ही हिंदुत्व सोडलं? हे तुमचं थोतान जे आहे हिंदुत्वाचा त्याचा बुरखा फाडायला मी आलेलो आहे. हे आमचं हिंदुत्व नाही, अजिबात नाही. आमच्या हिंदुत्वामध्ये ठीक आहे तुम्ही अयोध्येत राम मंदिर बांधलं आम्हाला सुद्धा अभिमान आहे, कारण शिवसेना प्रमुखांनी तेव्हा जबाबदारी घेतली होती. तुम्ही कसली नामर्दाची आवलात? एकेकांचे पुरावे आहेत, दाखले आहेत, अजूनही इंटरव्ह्यू आहेत. बहुत बुरा हो गया, बहुत अफसोस हो गया, ऐसा नाही होना चाहिए था. मग त्याच्यात आडवाणीजींचा एक हे आहे की जे तिकडे चढले होते ते मराठी बोलत होते. मी प्रमोदला पाठवलं, मी उमा भारतीनं म्हणजे त्यांनी सांगितलं उमाला पाठवलं, त्यांनी सांगितलं मराठी बोलतात. मग प्रमोदला पाठवलं म्हणजे प्रमोद महाजन, तेवढे ते ऐकत नाही आहेत. मग प्रमोद महाजनांचं न ऐकणारे मराठी माणसं भाजपचे असतील? स्वच्छ आहे. पण तुम्हाला अफसोस, मग तुम्ही पेटवलत का लोकांना? जे शिवसेना प्रमुख चिडले होते ते एवढ्याचसाठी, आम्हाला कोणाला माहिती नव्हतं की तुम्ही तिकडे काय करताय. कार सेवा करायची, कार सेवा करायची म्हणजे तिकडे जाऊन काय गाड्या धुणार होतात काय करताय? नाही कार सेवा बोला आहे ना, तो गाडी धो रहे हम लोग. आता तुम्ही सगळ्यांना पेटवलत, लोक पेटली गेले आणि पाडलं, पाडल्यानंतर तुम्ही पलटा कसे? जबाबदारी घ्या. कारण जे कोणी आले होते त्यांना सुद्धा घरदार होतीच, कुटुंब होतेच. त्यांनाही माहिती होतं की गोळी घातली तर आपला जीव जाईल, अपंग होऊ शकतो, काही होऊ शकतं. पण तरीसुद्धा तुम्ही भडकवलात, भडकली लोक गेले तिकडे, आणि तुम्ही जे सांगितलं तर केलं, केल्यानंतर पाय लावून पलटा आणि नेतृत्व करता. हे हिंदुत्व आमचं नाही. आमचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. आला अंगावर घेतला शिंगावर. म्हणून मी मगाच्या सभेत सुद्धा त्या औरंगजेबाचं उदाहरण दिलं. कोणता औरंगजेब तुम्हाला माहिती आहे ना, जो काश्मीरमध्ये शहीद झाला, गनमॅन होता तो. गनमॅन आपल्या भारताकडनं अतिरेक्यांशी लढला, लढत होता, आणि सुट्टी घेऊन घरी जात असताना अतिरेक्यांनी त्याचं अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर काही दिवसांनी अत्यंत वाईट अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला. अतिरेक्यांनी त्याला पळवला, त्याचे हालहाल केले आणि त्याचा खून करून टाकला. अतिरेक्याने हा नाही विचार केला, त्याला नाव नसेल विचारलं, त्याला माहिती नसेल की हा मुस्लिम आहे. अतिरेकी पाकिस्तानचे, त्यांच्याबरोबर लढणारा माझा भारत मातेचा पुत्र हा औरंगजेब असेल धर्माने मुसलमान. पण अतिरेकी धर्म नाही बघत. अतिरेकी म्हणतात की हा हिंदुस्थानकडनं लढतोय, हा मुस्लिम असला तरी हा आपला शत्रू, याला मारलाच पाहिजे. आणि त्याला सुद्धा माहिती आहेत की समोरचे जे अतिरेकी आहेत ते मुस्लिम आहेत पण पाकिस्तानचे आहेत. वतन के खिलाफ तो लढला, ज्यांच्याबरोबर तो वतन के खिलाफ होते लढत त्यांच्यावर तो लढला आणि शहीद झाला तो औरंगजेब. आम्ही आमचा मानतो, भाजपवाल्याने विचारतो तो तुम्ही तुमचा मानता की नाही मला सांगा, मग हिंदुत्वाचं काय असेल ते एकदा ते होऊन जाऊ द्या. त्याच्याकडे लष्कर प्रमुख पण जाऊन आले आणि त्याचा भाऊ पण मला वाटतं लष्करामध्ये आता गेलेला आहे. तो औरंगजेब तुम्ही मुसलमान असला होता म्हणून तो काय परका समजायचा? देशासाठी गेला ना तो. मग जसा औरंगजेब हा देशासाठी लढताना त्याचा त्याची हत्या केली, मुस्लिम होता तरी तो आमचा होता हे आम्ही ठणकावून सांगतो, तसाच तो दुसरा देशद्रोही पकडला आहे ज्याने आपली गुपितं पाकिस्तानला दिली, तो कुरुलकर हा आमचा नाही, त्याला पहिले टांगा. त्याचा जर का गुन्हा सिद्ध झाला असेल तर तो धर्माने कोणी असेल पण देशद्रोही आहे, त्याला फासावर टांगा. हे आमचं हिंदुत्व आहे, टाका. आता तर आपण त्या याचं नावसुद्धा विसरून गेलो. कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. सुषमा स्वराज होत्या तेव्हा त्या बोलत होत्या की आम्ही त्याला सोडू, आम्ही सोडू. आता सुषमा स्वराज जाऊन कितीतरी वर्ष झाली, अजूनही त्याचा काही पत्ता नाही. तो तिकडे जिवंत आहे का गेला आहे काही माहिती नाही, पण कुलभूषण जाधवचं माहिती नाही आहे. कुरुलकर तिकडे देशाची सगळी गुपितं त्यांनी पाकिस्तानला दिली, त्याच्याबद्दल भाजपची काही भूमिका माहिती नाही आहे. तुमची काहीतरी भूमिका सांगा ना. आमच्या हिंदुत्वाची आम्ही व्याख्या सांगितली आणि ती हिंदूंच्या व्यतिरिक्त मुसलमानांना पटली, ख्रिश्चनांना पटते, जैन आहेत, गुजराती आहेत, ते सुद्धा गुजराती सुद्धा हिंदूच आहेत, उत्तर भारतीय आहेत, त्यांना सगळ्यांना पटते म्हणून ते सगळे एकत्र येत आहेत, आमच्यासोबत येत आहेत. आता आमची ही भूमिका त्यांना पटते त्याच्यात आमचा काय दोष आहे?
परंतु तुम्ही आज जे उद्धव ठाकरेला संपवायला निघालेत, तुम्ही ठेवलं काय उद्धव ठाकरेकडे? पक्ष चोरलात? माझे वडील चोरताय? अरे तुम्हाला तुमच्या वडिलांचा काही अभिमान नाही? तुम्ही जन्माला आले कसे? जन्माला आलात कसे तुम्ही? आई वडिलांना कलंक आहात तुम्ही. कलंक शब्द मी हल्ली वारंवार वापरतोय, कारण ज्याला स्वतःच्या जो स्वतःच्या आई वडिलांना विसरतो, ज्याला स्वतःच्या आई वडिलांचा अभिमान नाही, ज्याला दुसऱ्याचे वडील चोरावे लागतात, तो कसला रे गद्दार, कसला नामर्द, आणि तो काय नेतृत्व करणार आणि कसलं हिंदुत्व त्याने पुढे नेणार? तो स्वतःचा नाही विचार, चोरीचा मामला आणि जोर जोरात बोंबला, असा त्यांचा प्रकार आहे. सगळा चोरीचा मामला आहे आणि चोर बाजार तर भाजपनी मांडलेला आहे. भारतीय जनता पक्ष म्हणजे मी नेहमी सांगतो की बाळासाहेब आपले शिवसेना प्रमुख त्यांना कमळाबाई बोलायच्या. मी कमळाबाई मुद्दामून का बोललो, कारण त्यांना कळलं पाहिजे की मी बाळासाहेबांचे विचार सोडलेले नाहीत. कमळाबाई हा माझा घराणेशाहीतला शब्द आहे, तो मी तुम्हाला बोलतोय. कमळाबाई, कमळाबाई हा घराणेशाहीचा शब्द आहे, बाळासाहेबांनी दिलेला शब्द आहे. बोला काय बोलताय? नाही असं नका हो बोलू एकदमच. आता कमळाबाई बोलायचं की नाही बोलायचं? बाळासाहेबांचा शब्द आहे. बाळासाहेबांचे विचार सोडायचे नाहीत आपण कधी, कधीच सोडणार नाही मी. म्हणून कमळाबाईला कमळाबाईच बोललं पाहिजे. पण आता तर त्याच्या पुढे गेलेत, कारण हे आजपर्यंत कधी देशाला नेता कोण आहे? भारतीय जनता पक्षाने नेते कोण दिलेत? जसं हिंदू हृदय सम्राट म्हटलं तर एकच नाव येतं, सुभाषबाबू यांचे, बाळासाहेब यांचे, बाबासाहेब यांचे, सरदार पटेल यांचे. आणि मग मरे मरे कोणतरी बोलतं की जर का नेहरूंच्या ऐवजी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर काय झालं असतं, काय झालं असतं? खरंच सरदार पटेल व्हायला पाहिजे होते, कारण सरदार पटेलांनीच RSSवरती बंदी घातली होती. बोला, सरदार पटेल चालले असते तुम्हाला? आम्हाला चालले असते. आम्ही तर त्यांचा लोहपुरुष म्हणून आजही आदर करतो. तुम्ही त्यांचा मोठा पुतळा बांधला, सरदार पटेल आज नाही आहेत म्हणून तुम्हाला ते हवेसे वाटतात, पण होते तेव्हा त्यांनी तुमच्यावरती बंदी घातली होती, ते सरदार पटेल तुम्हाला पटले असते का? या सगळ्या गोष्टींचा विचार करा. आणि मला खरंच काय कळलं, म्हणजे आज हा कागद मी असा ठेवला आहे, आता काय दिलं आहे, दोन दिवस मुद्दे तेच मी बोलतोय, कारण तुम्हाला ते पटले पाहिजेत. पंतप्रधान हल्ली सांगतात की अमुक अमुक होगा, हे मेरी गॅरंटी है, मोदी गॅरंटी है. मग त्यांची गॅरंटी काय? की भ्रष्टाचार करा, भाजपात या, तुम्हाला काही होणार नाही, तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व्हाल, हे मोदी गॅरंटी आहे. पण आला नाहीत तर मग तुमच्याकडे ED येईल, CBI येईल. हजारो कोटींचा घोटाळा केला, त्या NCP वरती त्यांनी आरोप केले. 70,000 कोटीचा घोटाळा NCPने किया, ज्यांनी केला त्यांना तुम्ही उपमुख्यमंत्री बनवला, ही मोदी गॅरंटी. ज्या प्रफुल्ल पटेलवरती ED ने कारवाई केली, त्यांची मालमत्ता त्यांनी जप्त केली, त्याच्यात त्या ED ने ऑफिस